हॅलो स्टुडंट्स, कशा आहात तुम्ही? मुलांनो, बरेच दिवस आता सुट्टी घेऊन झाली. आता आपलं नवीन अकॅडमिक इयर आजपासून स्टार्ट होत आहे आणि त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनापासून अभिनंदन करते आणि तुमचं या नवीन वर्षामध्ये स्वागत करते. तुम्हाला मागच्या वर्षीचं आठवत असेल की आपण 14 कडी शिकलो होतो आणि आज मी त्या 14 कडीमधलाच एक महत्वाचा भाग तुम्हाला शिकवणार आहे. आपण तो भाग आधी शिकलेलोच आहोत, आज फक्त आपण ते थोडं रिवाइज करणार आहोत. तुम्हाला माहितीये 14 कडी ही स्वर आणि व्यंजनांनी बनलेली असते. त्यामध्ये स्वर हे 14 असतात आणि हे 14 स्वर कोणते माहितीयेत का तुम्हाला? प्रत्येक स्वराला स्वर चिन्ह असतात, म्हणजे 14 स्वर आणि त्याचे 14 स्वर चिन्ह असतात. आणि आता आपण ते स्वर आणि स्वर चिन्ह बघणार आहोत. हे पहा, हे आहे अ. अ अननसाचं, पण अ ला स्वर चिन्ह नसतं. त्यानंतर आहे आ. आ आ आरशाचा, आरशाला स्वर चिन्ह असतं, ते म्हणजे काना. काना त्याला आपण इंग्लिश मधून स्टँडिंग लाईन म्हणतो आणि जेव्हा हा काना अक्षराला लागतो त्याचा उच्चार आ होतो. त्यानंतर आहे ई. ई म्हणजे पहिली वेलांटी, त्याचं स्वर चिन्ह आहे पहिली वेलांटी. जेव्हा अक्षराला पहिली वेलांटी लागते त्याचा उच्चार ई होतो. त्यानंतर आहे ई. ई ई इडलिंबूचा, म्हणजे ह्याचं स्वर चिन्ह आहे दुसरी वेलांटी. जेव्हा अक्षराला दुसरी वेलांटी लागते त्याचा उच्चार होतो ई. त्यानंतर आहे ऊ, म्हणजे पहिला उकार. आणि जेव्हा अक्षराला हा पहिला उकार लागतो तो अक्षराच्या पायाला, म्हणजे खालच्या बाजूला हा उकाराचं चिन्ह लागतं आणि त्याचा उच्चार होतो ऊ. त्यानंतर आहे ऊ उसाच, आणि हा ऊ उसाचं चिन्ह आहे दुसरा उकार. आणि हा सुद्धा दुसरा उकार पायालाच लागतो. जेव्हा अक्षराला हा दुसरा उकार लागतो त्याचा उच्चार ऊ असा लांबतो. त्यानंतर आहे ए. ए ए एडक्याचं, हे एडक्याचं चिन्ह आहे, याला म्हणतात मात्रा. आणि ही मात्रा अक्षराच्या डोक्यावर लागते, त्याचा उच्चार ए असा होतो. त्यानंतर मुलांनो, हे आहे ॲ. ॲ ॲपलचा, आणि ॲचं साईन असतं डोक्यावर चंद्रबिंदी. जेव्हा हे अक्षराला लागतं त्याचा उच्चार होतो ॲ. त्यानंतर आहे आई. आई आई आयरनीचा, आणि आईचं साईन आहे डोक्यावर दोन मात्रा. जेव्हा ह्या दोन मात्रा अक्षराला लागतात तेव्हा त्याचा उच्चार आई असा होतो. त्यानंतर आहे ओ. ओ ओ ओढ्याचा, आणि आता हे ओ ओढ्याचं साईन बघा, एक काना एक मात्रा असं लागतं आणि ह्याचा उच्चार होतो ओ. त्यानंतर आहे ओ. ही आहे ओ, आणि ह्या ओचं साईन आहे एक काना आणि वरती चंद्रबिंदी. ज्यावेळेस अक्षराला हे साईन लागतं तेव्हा त्याचा उच्चार अ असा होतो. त्यानंतर आहे औ. औ औषधाचा, आणि औ औषधाची साईन आहे एक काना दोन मात्रा. जेव्हा अक्षराला ही साईन लागते त्याचा उच्चार औ असा होतो. त्यानंतर आहे अम. अम अंबारीचा, त्याचं साईन आहे डोक्यावर एक अनुस्वार. डोक्यावर एक टिंब येतो त्याला आपण अनुस्वार म्हणतो, आणि जेव्हा हा अनुस्वार अक्षराला लागतो त्याचा उच्चार अम असा होतो. आणि हे आहे आहा, याचं स्वर चिन्ह म्हणजे दोन टिंब, याला विसर्ग असं म्हणतात. जेव्हा अक्षराला हे विसर्गाचं चिन्ह लागतं त्याचा उच्चार आहा असा होतो. मुलांनो, समजलं का हे 14 स्वर अ ते आहा? आता हे लक्षात कसं ठेवायचं तर हे फक्त तुमच्या 7 बोटांवर तुम्ही लक्षात ठेवा. अ आ ई ई ऊ ऊ ए ॲ आई ओ ओ औ अम आहा. अशा प्रकारे हे रोज बोला, ह्याचा रोज सराव करा. आणि आता एक काम करा, तुम्ही एक वही घ्या, त्या वहीमध्ये अ ते आ स्वर आणि स्वरचिन्ह व्यवस्थित लिहा आणि रोज ह्याचा सराव करा, हे पाठ करा. कारण मराठीचा हा पाया आहे, हे जेव्हा तुम्ही व्यवस्थित लर्न कराल तेव्हा तुम्हाला छान मराठी लिहिता आणि वाचता येणार आहे. आणि म्हणून मुलांनो, हे आज तुम्ही अ ते आ छान लर्न करा. धन्यवाद. गॉड ब्लेस यू.